गुड मॉर्निंग। आज अपन मेनस्ट्रुअल सायकल हा पॉइंट पाहणार आहोत, लाइफ प्रोसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड मधला। मेनस्ट्रुअल सायकल काय आहे, अर्धचक्र ऋतुचक्र हे आपण काल पाहिलं होतं। त्याच्यामधला अर्धा भाग जो आहे हा पाहिला होता, पण आपण पुन्हा हे एकदा रिव्हिजन म्हणून घेऊन टाकू, म्हणजे मग तुम्हाला आणखी व्यवस्थित लक्षात येऊन जाईल काय आहे मेनस्ट्रुअल सायकल। जर घेतलं तर तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे आपण थोडीशी आणखी रिव्हिजन घेऊ, पण मागची काल शिकवलेली आणि त्यानंतर मग आपण आपलं जो चाललेलं होतं तिथून आपण शिकवायला सुरुवात करू। ओके, आपण मेनस्ट्रुअल सायकलची डेफिनेशन पाहिली होती। मेनस्ट्रुअल सायकल, व्हॉट इज मीन बाय मेनस्ट्रुअल सायकल, आपण अगोदर आपलं नेम टाकून पॉइंट नाव मेनस्ट्रुअल सायकल। मेनस्ट्रुअल सायकल अर्धचक्र, त्याची डेफिनेशन पाहिली होती। फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडर गो सम changes at puberty and those changes repeat at the interval of 28 to 30 days. This repetitive changes is called menstrual cycle. म्हणजे आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जेव्हा यौवनावस्थेनंतर काही असे बदल घडून येत असतात आणि हे बदल 28 ते 30 दिवसाच्या नंतर पुन्हा पुन्हा घडून येत असतात, या बदलालाच काय म्हणायचं आपल्याला मेनस्ट्रुअल सायकल्स, म्हणजे पिरियड्स असं आपण म्हणतो त्याला, पिरियड्स येणं वगैरे असं आपण म्हणत असतो मेनस्ट्रुअल सायकल। ही मेनस्ट्रुअल सायकल जी आहे ही कशी प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस आहे हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला। आणि ही नॅचरल प्रोसेस असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ही जी काही नॅचरल प्रोसेस आहे मेनस्ट्रुअल सायकल, तर याला कंट्रोल करण्यासाठी 4 हार्मोन्स असतात। आणि ते 4 हार्मोन्स कोणते आहेत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH, ल्युटिनायझिंग हार्मोन LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन। हे 4 हार्मोन्स जे आहेत, तर हे 4 हार्मोन्स मेनस्ट्रुअल सायकलला कंट्रोल करण्याचं काम करत असतात। ओके, FSH मीन्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, लक्षात ठेवायचे, लॉंग टर्म लक्षात ठेवायचे, शॉर्ट टर्म नाही राहिले तरी पण चालतील। फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, दीज 4 हार्मोन्स आर सिक्रेटेड इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम। ओके, मग आता पहा या ठिकाणी काय घडून येतं। सेव्हरल फॉलिकल्स इन ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ ओसाइट प्रेझेंट इट अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन। आता पहा या ठिकाणी काय घडून येतं, आपण पाहिलं होतं की ही काय आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ओके, अशा प्रकारची ओव्हिडक्ट आहे हे आपण पाहिलं होतं। त्यानंतर या ठिकाणावरून काय होते, काय असते रे ही, युटेरस आहे। अशा प्रकारचं आपण काय केलं होतं, एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची रचना पाहिली होती, स्ट्रक्चर बघितलं होतं। आता पहा या ठिकाणी काय घडून येतं, ओव्हरीज असतात आपल्याला माहिती आहे, ह्या ओव्हरीज आणि आणि या ओव्हरीज मध्ये काय असतात रे, ओसाइट्स असतात। ओके, काय असतात ओसाइट्स, सो आपण फॉर एक्झाम्पल हे ओसाइट्स घेतलं, ठीक आहे, आणि हे ओसाइट जे आहे तर हे ओसाइट्स कशाच्या इफेक्ट खाली, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या खाली हे ओसाइट्स काय व्हायला लागतात, डेव्हलप व्हायला सुरुवात होते। म्हणजे याच्यामध्ये काय केले जातात, फॉलिकल, सेव्हरल फॉलिकल्स इन ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप देअर डेव्हलपमेंट
ओसाइटिस प्रेझेंट अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. या ठिकाणी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहेत तर त्यांचे इफेक्ट खाली काय करतात, काही फॉलिकल्स जे आहेत तर ते फॉलिकल्स त्या ओसाइट्स पासून येऊन सोडतात. मग या फॉलिकल्स मुळे हे हे काय व्हायला लागतं, डेव्हलप व्हायला लागतं. परंतु पहा हे जे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स जे आहेत तर हे कोण सिक्रेट करत असतात. आपल्याला खाली मेनिस्ट्रुअल सायकलची डायग्राम दिलेली आहे पहा. या ठिकाणी एक पिट्युटरी ग्लँड दाखवली अशा प्रकारची काय आहे, एक पिट्युटरी ग्लँड आहे. ओके, हे काय आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड ही जी ग्लँड आहे ही आपल्या मेंदू मध्ये असते. पहा लक्षात ठेवायचे, पिट्युटरी ग्लँड जी आहे ही आपल्या कुठे असते, मेंदू मध्ये असते. मग काय होतं जेव्हा हे ओसाइट्स काय होतात, डेव्हलप व्हायला सुरुवात होतात तेव्हा त्या पिट्युटरी ग्लँड मेंदू मध्ये जी असणारी पिट्युटरी ग्लँड आहे ही काय करते की त्याच्यामध्ये असलेले जे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आहेत तर ती प्रोड्यूस करायला सुरुवात करते. काय प्रोड्यूस करायला सुरुवात करते, एफ एस एच. पिट्युटरी ग्लँड जी असते ही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करते. आणि हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स जे आहेत तर हे कशाच्या भोवती ते पाठवते, पिट्युटरी ग्लँड एफ एस एच ने जे काही फॉलिकल्स तयार केलेले पाठवलेले आहेत तर ते फॉलिकल्स कुठे पाठवते, हे जी काही ओहरी आहे की नाही तो ओहरी मध्ये असलेले जे ओसाइट्स आहेत तर त्याच्या डेव्हलपमेंट साठी की पिट्युटरी ग्लँड या एफ एस एच मध्ये जे फॉलिकल्स असतात तर ते या ओसाइटला डेव्हलप करण्यासाठी पाठवले जातात. ओके, मग आता हे जे काही फॉलिकल्स आहेत तर हे फॉलिकल्स काय होतात रे, यांची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. काय व्हायला लागते या फॉलिकल्सची डेव्हलपमेंट, म्हणजे हळूहळू हे काय होतात त्या कशाच्या भोवती, ओसाइटच्या भोवती काय होतात, डेव्हलप होतात. अशा प्रकारे त्यांची वाढ व्हायला लागते. अगोदर कसे होते असेच होते, नंतर काय व्हायला लागले, डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. ओके, मग आता जेव्हा त्यांची फुल्ली डेव्हलपमेंट म्हणजे हळूहळू पूर्ण डेव्हलपमेंट व्हायला लागते, आता याच्या आतमध्ये काय ओसाइट्स आहे, ठीक आहे, हा काय ओसाइट आहे आणि त्याच्या भोवती फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स काय तयार झालेले, एक आवरण तयार झालेलं आहे. ओके, मग आता हे काय झालं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स एक काय तयार झालेलं, आवरण तयार झालं. मग हे जे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स जे आहे एफ एस एच तर हे पूर्णतः ओसाइट्स एक काय व्हायला लागतं, डेव्हलप व्हायला लागतं. डेव्हलप झाल्याच्या नंतर काय होतात, हे जे आहेत फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स तर ते काय सिक्रेट करायला सुरुवात करतात, इस्ट्रोजन. इस्ट्रोजन जे आहे तर हे इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करतात. काय सुरुवात करतात, इस्ट्रोजन जे हार्मोन्स आहे तर हे इस्ट्रोजन सिक्रेट करायला सुरुवात करत असतात. आणि या ठिकाणी एक आपण डेव्हलपमेंट झालेली काय करू, एक ओसाइट्स करू. तर हे जे काही ओसाइट्स आहेत हे ओसाइट्स काय सिक्रेट करतात, इस्ट्रोजन सिक्रेट करायला सुरुवात करत असतात. आलंय लक्षात, दिस डेव्हलपिंग रिजनरेटेड अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. पण या वेळेला काय होत, आपल्या युटेरस मध्ये युटेरसच्या भोवती जे काही एंडोमेट्रियम जे असतात की नाही अशा प्रकारचे काय असतात, आपल्या युटेरस भोवती एंडोमेट्रियम्स, एंडोमेट्रियमचं एक आवरण असतं अशा प्रकारचं, ठीक आहे. ते कशाचं तयार झालेलं असतं, सेल्स, ब्लड वेसल्स, कॅपलरीज वगैरे यांचं हे काय तयार झालेलं असतं, एंडोमेट्रियम तयार झालेलं असतं. एंडोमेट्रियम म्हणजे जे युटेरस भोवतीचं, युटेरस मध्ये जे एंडोमेट्रियम जे असतात तर हे एंडोमेट्रियम काय व्हायला लागतं, रिजनरेट व्हायला सुरुवात होत असते. डेव्हलपिंग द फॉलिकल सिक्रेट इस्ट्रोजन, देन एंडोमेट्रियम ऑफ अ युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ऑर रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. या इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली जे काही फॉलिकल्स काय करत असतात, इस्ट्रोजन जे प्रोड्यूस करत असतात, म्हणजे या ठिकाणी
काय झालेली हे फॉलिकल फुल्ली डेव्हलपमेंट झाली. फुल्ली डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर हे फॉलिकल्स काय सिक्रेट करतात, काय सिक्रेट करायला सुरुवात करत असतात, इस्ट्रोजन. मग आता या ठिकाणी हे जे इस्ट्रोजन सिक्रेट केलं तर हे इस्ट्रोजन काय होतं, हे इस्ट्रोजन या ओविडमद्वारे कुठे जातं, एंडोमेट्रियम मध्ये जातं. त्याच्यामध्ये युटेरस मध्ये एंडोमेट्रियम, ज्या ठिकाणी युटेरस मध्ये जे एंडोमेट्रियम आहे तर त्या ठिकाणी हे इस्ट्रोजन काय होतं, प्रोड्यूस होतं. म्हणजे या ठिकाणी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स मध्ये जे ओसाइट्स आहेत तर त्या ठिकाणी जे इस्ट्रोजन प्रोड्यूस होत असतं तर ते ओव्हिटमद्वारे कुठे जातं, युटेरस मध्ये जातं. आणि हे कशासाठी जातो, कारण की हे जे काही एंडोमेट्रियम जे आहे तर ते पुन्हा काय व्हायला लागतं, रिजनरेट व्हायला सुरुवात होत असते. रिजनरेट म्हणजे काय, त्याचं पुनर्निर्माण व्हायला सुरुवात होते. आता तुम्ही म्हणता हे पुनर्निर्माण केव्हा तयार होतो, म्हणजे कसं काय तयार होईल, कारण की ते तर काही झालेलं नाहीये. हा आपली जी काही सायकल आहे, पिरियड ऑफ मेनस्ट्रुएशन, खाली तुम्हाला दाखवलेले पहा, पिरियड्स ऑफ मेनस्ट्रुएशन जे आहे तर ही पिरियड्स ऑफ मेनस्ट्रुएशनचा पिरियड किती कालावधीचा आहे, 1 to 28 days आहे. 1 to 28 days. ओके, या ठिकाणी 5 days हे महत्वाचे आहेत आणि 14 days. ठीक आहे, 5 and 14 days. पहा या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे फिगर मध्ये, या ठिकाणी खूप अशी डार्क लाईन दाखवली, पहिल्या याला काय दाखवलेली, खूप अशी डार्क लाईन दाखवली. ओके, हे काय आपलं एंडोमेट्रियम आहे, एंडोमेट्रियम डार्क लाईन दाखवली. त्यानंतर 5व्या दिवसाच्या नंतर पहा ही डार्क लाईन जी आहे तर ही लहान लहान होत चाललेली आहे. ओके, अशा प्रकारे दाखवलेली. तर या ठिकाणी काय होतं, हे तुम्हाला जास्त डार्क दिसतंय, तर या ठिकाणी आपले 1 to 5 days म्हणजे 1 to 5 दिवसामध्ये, पहिल्या 4 दिवसामध्ये जेव्हा आपले ब्लीडिंग सुरू होत असते तेव्हा 1 to 4 दिवसामध्ये आपली खूप ब्लीडिंग होऊन जाते. म्हणजेच हा एंडोमेट्रियम जो दिसतोय की नाही स्तर तुम्हाला जाड आहे तर तो हातार होत जातो त्या 1 to 5 दिवसामध्ये. हा हळूहळू लहान व्हायला सुरुवात होते, कारण की हे कशाने तयार झालेले रे, ब्लड कॅपिलरीजने तयार झालेलं असतं. कशाने, ब्लड म्हणजे कॅपिलरीजने तयार झालेलं असतं, सेल्सने, टिश्यूजने तयार झालेलं असतं. मग हे काय व्हायला लागतं, हळूहळू हे ब्लड जे आहे म्हणजे हे एंडोमेट्रियम जे आहे तर हे हळूहळू काय व्हायला लागतं, कमी कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजेच की काय असते, आपली ब्लीडिंग असते, काय असते, ब्लीडिंग होत असते 1 to 5 days. मग आता हा जो काही एंडोमेट्रियमचा जो स्तर आहे, जी जागा आहे, ती काय झाली, खूप कमी झाली, कारण की अगोदर जास्त होती तर ती काय झाली, कमी झाली. मग त्याला रिजनरेट तर करावं लागेल की नाही, पुन्हा जी जागा होती या सेल्सची या कॅपिलरीजची ती पुन्हा भरून काढावं लागेल. मग ती कशी भरून काढणार, कारण की 5 दिवस तो खूप ब्लीडिंग झालेलं असतं त्या 5 days मध्ये. 1 to 5 days मध्ये काय झालेलं असतं, पूर्ण ब्लीडिंग झालेलं असतं. आणि याला आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ मेनस्ट्रुएशन असं म्हणत असतो. काय म्हणतो, पिरियड ऑफ मेनस्ट्रुएशन म्हणजे जो मासिक पाळीचे दिवस असतात तर ते आपण 1 to 5 दिवसाला म्हणत असतो. मग पहा त्यानंतर पुन्हा काय व्हायला लागतं, 5 दिवसाच्या नंतर, कारण की एंडोमेट्रियमचं जे काही वगैरे आहे त्या सगळ्या ब्लीडिंग मार्फत काय झालं, निघून गेलेले आहेत. मग त्यानंतर काय होतं, हे जे काही फॉलिकल्सने प्रोड्यूस केलेलं इस्ट्रोजन असतं ना, तर हे इस्ट्रोजन कशा मार्फत, ओव्हिडक्ट मार्फत युटेरस मध्ये येतं. आणि हे इस्ट्रोजन काय करायला लागतं, हे एंडोमेट्रियमचं पुन्हा रिजनरेट करण्यास मदत करतं. म्हणजे पुन्हा हा जो स्तर आहे तर हा पुन्हा वाढवण्यास हे इस्ट्रोजन काय करतात, मदत करतात. आणि हा तर जो एंडोमेट्रियमचा स्तर असतो युटेरस मधला तर तो पुन्हा काय होतो, वाढायला सुरुवात होते. आणि तो कालावधी जो आहे तर हा कालावधी आपल्याला दाखवलेला आहे, हा पूर्ण कालावधी या ठिकाणी, हा पूर्ण 5 to 14 दिवसाचा जो कालावधी आहे तर तो काय आहे, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, जो एंडोमेट्रियम
कमी झाला होता तर तो रिजनरेट करण्याचा कालावधी म्हणजे 5 to 14 days मधला कालावधी असतो. म्हणजे त्या वेळेला इस्ट्रोजन प्रोड्यूस होऊन ते हार्मोन्स काय करतात एंडोमेट्रियम रिजनरेट करण्यास मदत करत असतात. अँड देन त्यानंतर काय होतं पहा, जे काही हे 14, 15, 16 दिवसाचा जो कालावधी असतो तुम्हाला दाखवलेला आहे 14, 15 आणि 16 या कालावधीमध्ये या पिरियड्स मध्ये 14 to 16 days मध्ये ओव्ह्युलेशन पिरियड असतो. हा कोणता पिरियड आहे? ओव्ह्युलेशन पिरियड. ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे अंडमोचनाचा कालावधी. आता तुम्ही म्हणता या ठिकाणी तर ब्लडिंग झालं, आपले 1 to 5 days पण गेले, पुन्हा जे काही फॉलिकल्स डेव्हलप झाल्याच्या नंतर त्यामध्ये ओसाइट्स आहेत तर ते फॉलिकल्स डेव्हलप होऊन त्यांनी इस्ट्रोजन पण प्रोड्यूस केलं आणि इस्ट्रोजन ते पुन्हा ओविडस मार्फत युटेरस मध्ये पण गेलं. त्यानंतर जे एंडोमेट्रियम आहे तर हे पुन्हा रिजनरेट व्हायला सुद्धा सुरुवात झाली. मग या ठिकाणी मध्येच ओव्ह्युलेशन कुठून आलं? आता हे ओव्ह्युलेशन कुठून आलं तर पहा, या फॉलिकल्स मध्ये ओसाइट्स आहेत. ओके, मग आता हे ओसाइट्स का व्हायला लागतं? पूर्णपणे डेव्हलप झालेलं आहे, ओसाइट्स डेव्हलप झालं. मग हे ओसाइट्स काय करतं? फॉलिकल्स जे आहेत ते काय होतात? त्यानंतर ब्रस्ट होतात. ब्रस्ट म्हणजे काय? फुटल्या जातात. हे फॉलिकल्स जे आहेत ते काय होतं रे? ब्रस्ट होतं, फुटल्या जातात. हे जे फॉलिकल्स दिसते तुम्हाला तर हे काय होतं? पूर्णत ब्रस्ट होत, फुटल्या जात. आणि याच्या मधून जो काही ओसाइट्स आहे हा काय होतो? रिलीज होतो. ओसाइट्स काय होतो? रिलीज होतो. आणि हा ओसाइट्स कशामध्ये जातो? इनटू द ओव्हिडक्ट. कशामध्ये प्रवेश करतो? हा ओव्हिडक्ट मध्ये प्रवेश करत असतो. आणि या ओसाइट जो आहे हा 14, 15 आणि 16 या दिवसाच्या मध्येच हा काय होतो? ओसाइट जो आहे हा ओविडक्ट मध्ये जातो. काय होण्यासाठी? फर्टिलाइज होण्यासाठी, त्याचं फलन होण्यासाठी, एम्ब्रियो तयार होण्यासाठी तो काय करतो? 14, 15 आणि 16 या 2-3 दिवसामध्ये हे काय होतो? ओसाइट ओविडक्ट मध्ये जातो. त्याला आपण काय म्हणतो? ओव्हुलेशन असं म्हणत असतो, अंडमोचन म्हणत असतो. आणि या कालावधीमध्ये, या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये जर स्पर्म जे आहे, जर स्पर्म या ओसाइट्स पर्यंत येऊन पोहोचले, या ओव्हम पर्यंत येऊन पोहोचले तर त्याचं काय होतं? फर्टिलायझेशन घडून येतं. परंतु असं जर झालं नाही, हा जर ओव्हम फर्टिलाइज झाला नाही किती दिवसामध्ये? 14 to 16 days मध्ये, तर काय होतं पहा, या ठिकाणी जो काही एंडोमेट्रियम जे आहेत तर त्या एंडोमेट्रियम्स मध्ये सुद्धा काय असतात? काही ग्लँड्स असतात. काय असतात? ग्लँड्स असतात. तर त्या ग्लँड्स काय करतात रे? त्या ग्लँड त्याचं सिक्रेशन तर म्हणजे सिक्रेशन जे आहे हे सिक्रेट करायला सुरुवात करतात. त्या ज्या ग्लँड्स आहेत तर त्या काय करतात? त्यांचं सिक्रेशन सिक्रेट करतात. म्हणजे गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी त्यांच्या श्रवणाचा कालावधी म्हणजे कोणता असतो? 16 to 28 days. 16 to 28 days मध्ये काय होतं? पिरियड ऑफ सिक्रेशन, सिक्रेशन ऑफ इन कशामधलं? एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम मध्ये ज्या ग्लँड्स असतात तर तो त्या ग्लँड सिक्रेट करण्याचा त्यांचा जो स्त्राव आहे तो सिक्रेट करण्याचा कालावधी 16 to 28 days असतो. आता पहा, या ठिकाणी इथपर्यंत झालं. जे तुम्हाला लक्षात घ्यायचंय हे जे काही फॉलिकल्स असतात की नाही ते कशामुळे ब्रस्ट होतात? कशामुळे ब्रस्ट होतात? मी सांगितलं की हे ब्रस्ट होतात म्हणजे यामधून ओस बाहेर आला. परंतु
या कशामुळे ग्रस्त होतात? कारण की या पिट्यूटरी ग्लँड मध्ये आणखी एक काय असतो, हार्मोन्स असतो, तो कोणता आहे? LH. कोणता असतो? LH. आणि या ल्युटिनायझिंग हार्मोन्सच्या इफेक्ट खाली हे फॉलिकल्स काय होतात? ब्रस्ट होतात. आणि यामधून हे जे काही ओसाइट्स आहे ते काय होतं? रिलीज होतं. आणि कुठे जातो? ओपीडक्ट मध्ये जातो. ओके, कशाच्या इफेक्ट खाली? ल्युटिनायझिंग हार्मोनच्या इफेक्ट खाली हा फॉलिकल्स काय होतो? डेव्हलप झालेला, फुल्ली डेव्हलप झालेला फॉलिकल हा काय होतो? ब्रस्ट होतो. आणि यामधून जो ओसाइट्स आहे हा बाहेर पडतो. इथपर्यंत तर लक्षात आला. आणि तो काय होतो नंतर? फर्टिलाइज होण्यासाठी निघून जातो. पाठीमागे काय होतं? हे जे काही राहिलेले आहेत ते फॉलिकलचा बाकीचा भाग जो असतो ना, हा तर हा भाग जो आहे तर हा भाग तसाच राहतो. कशामध्ये? ओव्हरीज मध्ये तसाच राहतो. मग तसाच राहिल्याच्या नंतर काय होतं? त्याच हळूहळू कशामध्ये कन्व्हर्जन होतं? इंटू द कॉर्पस ल्युटेनम मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन होतं? हे जे काही ओसाइट्स बाहेर पडल्याच्या नंतर हा जो उरलेला भाग आहे की हा उरलेला भाग लक्षात घ्या, हा जो उरलेला भाग आहे तर हा उरलेला भाग याच कशामध्ये कन्व्हर्जन होतं? इथं तुम्हाला दाखवलंय पहा, येलो कलर मध्ये दाखवलेलं आहे. तर याच कशामध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे? कॉर्पस ल्युटेनम मध्ये कन्व्हर्जन होत. कॉर्पस ल्युटेनम, कॉर्पस ल्युटेनम मध्ये म्हणजे पित्तपिंडामध्ये. येल्लो कलरचे दिसतंय तुम्हाला, तर ते हे येल्लो कलरचे असतात. तर यांना आपल्याला काय म्हणायचं? कॉर्पस ल्युटेनम, जो उरलेला भाग आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचा जो उरलेला भाग असतो, त्याच्यामधून काय झालेलं आहे? जो ओसाइट्स आहे ते तो ओव्ह्युलेशन करण्यासाठी निघून गेला, अंडमोचन करण्यासाठी निघून गेला. मग बाकीचा जो उरलेला भाग असतो ओव्हरीज मध्ये, तर त्या ओव्हरीज मध्ये असलेला जो बाकीचा उरलेला भाग आहे त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं? कॉर्पस ल्युटेनम मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि यामध्ये जेव्हा हे कॉर्पस ल्युटेनम मध्ये कन्व्हर्जन होतं तर ते पुन्हा काय सिक्रेट करतात? रे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. या ठिकाणी हे कॉर्पस ल्युटेनम काय सिक्रेट करायला सुरुवात करतात? कोणता हार्मोन? आतापर्यंत आपण किती हार्मोन पाहिले? तीन हार्मोन बघितले, FSH बघितला, LH बघितलं, त्याचं तेव्हा सिक्रेट होतात. इस्ट्रोजन बघितलं तेव्हा सिक्रेट होतात. मग चौथा जो हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन, तर ते प्रोजेस्टेरॉन हार्मोन जो आहे तर हा कोण सिक्रेट करतात? प्रोजेस्टेरॉन, कॉर्पस ल्युटेनम आणि थोड्या प्रमाणामध्ये इस्ट्रोजन पण सिक्रेट करतात. थोड्या प्रमाणामध्ये काय करतात? इस्ट्रोजन पण सिक्रेट करत असतात. आणि हे सिक्रेट करत असताना तो कालावधी कोणता असतो? 16 to 28 डेजचा. म्हणजे तो प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे कशासाठी मदत करतात? जे सिक्रेट करत असतात की ना एंडोमेट्रियम ग्लँड, तर त्यांचे ते पुन्हा एंडोमेट्रियम जे आहे तर ते रिकव्हर होण्यासाठी, रिजनरेट होण्यासाठी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन काय करतात? पुन्हा मदत करत असतात या 16 to 28 मध्ये. ओके, मग आता पहा, हे जे काही कॉर्पस ल्युटेनियम तयार झालेले आणि ते जे काही सिक्रेट आणि इस्ट्रोजन, तर त्याचा यूज जो आहे हा एंडोमेट्रियम जे असतात तर ते रिजनरेट करण्यासाठी तर होतच असतो. त्यावेळेला काय होते? ह्या 16 to 28 ही एंडोमेट्रियम कम्प्लीट होऊन जाते, पूर्ण होऊन जाते. पुन्हा तो आपला तो पुन्हा भरून निघतो 28 डेज पर्यंत. ओके, मग पहा त्याच वेळेला काय होतं की त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कॉर्पस ऑल्बिकन्स मध्ये होत. कशामध्ये होतं? ऑल्बिकन्स. या ठिकाणी तुम्हाला व्हाईट कलरचं दिसत असेल, व्हाईट कलरचा असतो तो, पांढऱ्या रंगाचा असतो कॉर्पस ऑल्बिकन्स. त्याला काय म्हणायचं आपल्याला? कॉर्पस ऑल्बिकन्स. श्वेत पिंड म्हणतो आपण त्याला, श्वेत पिंड म्हणजे पांढरा
पांढरा काय तयार होतो, एक पदार्थ तयार होतो त्यामध्ये, चिकट असा पांढरा पदार्थ तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्पस अल्बिकन्स म्हणतो. आणि हा कॉर्पस अल्बिकन्स जो आहे हा कोणत्याही प्रकारचं हार्मोन सिक्रेट करत नाही, हार्मोन सिक्रेट करत नाही बरं का हे कॉर्पस अल्बिकन्स, कारण की फक्त कॉर्पस ल्युटेरियम पर्यंतच प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट होतंय, तोपर्यंत काय होते ही एंडोमेट्रियम जी आहे ही पूर्णतः आपली काय होते पूर्णतः भरून निघते, पूर्णतः रिजनरेट होऊन जाते. आणि जेव्हा या कॉर्पस ल्युटेरियमचं कन्वर्जन कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं तेव्हा ते कोणत्याही कॉर्पस अल्बिकन्स श्वेतपिंड कोणत्याही प्रकारचं हार्मोन सिक्रेट करत नाही, तर मग त्या ठिकाणीच काय होतं ही एंडोमेट्रियम जे आहे तर ते रिजनरेट व्हायचं काय होतं स्टॉप होतं. का स्टॉप होत असेल, कारण की त्याला रिजनरेट होण्यासाठी तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या हार्मोनची गरज असते. मग जेव्हा या कॉर्पस ल्युटेरियमचं कॉर्पस अल्बिकन्स मध्ये कन्वर्जन होत असतं होऊन जात तेव्हा पहा हे कॉर्पस अल्बिकन्स कोणत्याही प्रकारचं काय करत नाही, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करत नाही, मग हे एंडोमेट्रियम काय होतं रिजनरेट स्टॉप होत. आणि जेव्हा स्टॉप होत तेव्हा पुन्हा काय व्हायला लागते, ब्लीडिंग व्हायला सुरुवात. जेव्हा हे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन काय होत स्टॉप होत की नाही सिक्रेट होण्याचं, तेव्हा पुन्हा काय होते ब्लीडिंग व्हायला सुरुवात होते. म्हणजे पुन्हा कोणी 5 दिवस येतात आणि ही जी काय आपली पुन्हा रिजनरेट झालेली जी एंडोमेट्रियम आहे की पुन्हा काय होते ब्लीडिंग द्वारे हळूहळू लहान होत जाते. आणि त्या वेळेला जर आपलं काय झालेलं नसेल हे जे काही ओघून बाहेर पडलेलं आहे तर ते सुद्धा फर्टिलाइज झालेलं नसेल तर या ब्लीडिंग मार्फत हे सुद्धा काय होत वजायना थ्रू द्वारे अशा प्रकारे काय होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो मेनेस्ट्रुअल सायकल असं म्हणत असतो. याला आपल्याला काय म्हणायचंय मेनेस्ट्रुअल सायकल असं म्हटलं जात. आलंय का लक्षात कशाला म्हणायचंय, एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट अंडर द अब्सेन्स ऑफ दिस टू हार्मोन्स, या टू हार्मोन्सच्या अब्सेन्स मुळे एंडोमेट्रियम जे आहे हे पुन्हा काय व्हायला लागतं डिजनरेट व्हायला सुरुवात होते, पुन्हा त्याचा ऱ्हास पावायला सुरुवात होते. अँड टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड युटिलाइज्ड ओव्हम आर डिस्कार्डेड आउट थ्रू द वजायना. जे काही टिश्यूज असतात एंडोमेट्रियम मध्ये आणि जो ओव्हम आहे हा सुद्धा काय होतो डिस्कार्डेड, म्हणजे हा त्याचा सुद्धा ऱ्हास पावतो आणि हे वजायना थ्रू काय होतात निघून जातात. आणि यालाच आपण काय म्हणतो दिस अकंपनाइज्ड विथ कंटिन्युअस ब्लीडिंग. या वेळेला 1 ते 5 दिवस काय होते कंटिन्युअसली ब्लीडिंग होते, सतत ब्लीडिंग होत राहते आणि ही ब्लीडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली फॉर अँड दिस इज कॉल्ड मेनिस्ट्रुएशन. त्याला आपण काय म्हणतो मेनिस्ट्रुएशन असं म्हणत असतो. अनलेस द ओसाइट्स इज फर्टिलाइज, जर काय झालं पहा यदा कदाचित ह्या 14 ते 16 दिवसामध्ये 14-15-16 या दिवसामध्ये जर हे ओसाइट्स काय झालं फर्टिलाइज झालं, अनलेस फर्टिलाइज झालं म्हणजे स्पर्म्स आले आणि त्या ओव्हमला काय केलं त्या 2-3 दिवसामध्ये फर्टिलाइज केलं म्हणजे फलन केलं तर एम्ब्रियो इज इम्प्लांटेड. एम्ब्रियो काय होतो त्या ठिकाणी इम्प्लांटेड होतो, म्हणजे या ठिकाणी गर्भाशयामध्ये कशाची वाढ व्हायला सुरुवात होते फर्टिलाइज झाल्याच्या नंतर. हा ओव्हम भ्रूण जो अपत्य असतं जे बाळ असतं तर त्याची वाढ व्हायला त्याचं रोपण व्हायला सुरुवात होते जेव्हा हे काय होतं फर्टिलाइज. फर्टिलाइज झाल्यावर फर्टिलाइज नाही झालं तर ही सायकल काय होते आपली पुन्हा प्रत्येक म्हणला एव्हरी मंथला सुरू राहते. परंतु एखाद्या महिन्यामध्ये या 14-15-16 या दिवसामध्ये जर हे ओव्हम फर्टिलाइज झालं तर एम्ब्रियो काय होते एम्ब्रियो इम्प्लांटेड होतं अँड दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ.
If the embryo is implanted, repetition of this cycle is temporarily stopped till the parturition and thereafter period of breastfeeding. जर हे ओसाइट्स काय झालं इम्प्लांट झालं एम्ब्रिओ जे आहे तर ते इम्प्लांट झालं युटेरस मध्ये तर ही जी काही रिपीट होण्याची सायकल असते की नाही ओके जो पिरियड्स असतो मेनिस्ट्रुअल सायकलचा तर तो टेम्पररी काही दिवसासाठी काय होतो स्टॉप होतो एम्ब्रिओ इम्प्लांट झाल्यासून आणि म्हणजे किती कालावधीसाठी तो स्टॉप होतो 9 मंथसाठी 9 महिन्यासाठी 9 मंथ सगळ्यांना माहितीये 9 महिन्यामध्ये काय होते बाळाची पूर्णपणे डेव्हलपमेंट होते आणि त्यानंतर डिलिव्हरी होऊन जाते त्याला पार्च्युरेशनला काय आहे डिलिव्हरी हा शब्द आहे म्हणजे त्या बाळाची काय होते डिलिव्हरी होऊन जाते ते बाळ बाहेर येतं युटेरसच्या बाहेर येऊन जात मग त्या 9 महिन्यासाठी हा जो काही ब्लीडिंग वगैरे होण्याचा एव्हरी मंथला ब्लीडिंग होण्याचा जो काळ असतो हा काय होतो 9 महिन्यासाठी स्टॉप होतो त्या 9 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची काय होत नाही ब्लीडिंग होत नाही आणि त्याच्यानंतरही कुठपर्यंत ब्लीडिंग होत नाही जोपर्यंत ती बाळ किंवा त्या बाळाला काय होत आहे स्तनपान होत आहे ब्रेस्ट फीडिंग जोपर्यंत ती आई त्या बाळाला पाजत आहे तोपर्यंत काय होत नाही ही ब्लीडिंग जी आहे ही टेम्पररी काय होते स्टॉप होते आणि त्यानंतर जेव्हा ते स्टॉप होत ब्लीडिंग ब्रेस्ट फीडिंग वगैरे करण्याचं त्याच्यानंतर पुन्हा ही सायकल काय होते अशा प्रकारे सुरू राहते 28 डेजचा काय होतो हा जो काही कालावधी असतो तर हा पुन्हा काय होतो सुरू राहतो आणि ही जी काही मेनिस्ट्रुअल सायकल जी आहे ही नॅचरल प्रोसेस असल्यामुळे नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे पहा वुमेन्स एक्सपिरियन्स सेव्हर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड जेव्हा मेनिस्ट्रुअल सायकल सुरू होते 1 ते 5 दिवसामध्ये तर त्या 1 ते 5 दिवसामध्ये महिलांना खूप अशा जास्त पेन्स मधून म्हणजे त्या स्त्रीला वेदना सहन कराव्या लागतात वेदना होत असतात 1 ते 5 दिवसामध्ये अँड सेव्हर वीकनेस इज अ पेन ड्यू टू द हेवी ब्लीडिंग या 1 ते 5 दिवसामध्ये खूप ब्लीडिंग झाल्यामुळे रक्तस्राव खूप झाल्यामुळे तिला अशक्तपणा येण्याची पण शक्यता असते म्हणजे मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव झाल्याने अशक्तपणा जाणवतो अँड देन देअर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड या 4 ते 5 दिवसामध्ये जर आपण स्वच्छता ठेवली नाही तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्या भागामध्ये इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते हा जो वजायनाचा वगैरे भाग आहे त्या भागामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे पर्सनली काय करायचंय पर्सनल हायजीन्स म्हणजे वैयक्तिक स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे आणि रेस्ट अशा पिरियड्स मध्ये रेस्ट घेणं म्हणजे आराम करणं खूप आवश्यक आहे ड्यू टू सच ऑल रिझन देअर इज अ नीड टू रेस्ट अलॉंग विथ अ स्पेशल पर्सनल हायजीन म्हणजे या दिवसांमध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबर आरामाची विश्रांतीची गरज असते हो हे होतं तुमचं मेनस्ट्रुअल सायकल सर्वांच्या लक्षात आलं का लक्षात ठेवायचे पिट्युटरी ग्लँड FSH सिक्रेट करतात आणि त्यानंतर जे फॉलिकल्स असतात तर ते फॉलिकल्स ओसाइट्स काय होतात डेव्हलप व्हायला सुरुवात होतात ओसाइट्स डेव्हलप करायच्या नंतर त्याची फुल्ली डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर ते काय करतात इस्ट्रोजन सिक्रेट करतात आणि हे इस्ट्रोजन जे आहे तर हे इस्ट्रोजन एंडोमेट्रियमचं जे आहे तर ते रिजनरेट करण्यास काय करतात मदत करतात मग जेव्हा हे एंडोमेट्रियम रिजनरेट व्हायला सुरुवात होत असते ते हे फॉलिकल्स काय होतात जे फुल्ली डेव्हलपमेंट झालेले फॉलिकल्स आहेत तर ते अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन या ल्युटिनायझिंग हार्मोनच्या इफेक्ट खाली हे फॉलिकल्स ब्रस्ट होतात फुटल्या जातात आणि त्या ठिकाणी जो ओव्हम आहे हा रिलीज होतो आणि त्याचं काय व्हायला लागतं ओव्ह्युलेशनसाठी म्हणजेच अंडमोचनासाठी हा काय होतो रिलीज होऊन जातो देन पहा त्यानंतर हा जो उरलेले फॉलिकल्स असतात तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं कॉर्पस ल्युटेनम मध्ये होतं आणि हे कॉर्पस ल्युटेनम जे असतात ते काय सिक्रेट करतात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करतात कशासाठी जे काही एंडोमेट्रियम जे असतात तर ते रिजनरेट होण्यासाठी
हे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन गरज असते त्या दोन्ही हार्मोन्सची. त्यामुळे हे काय करतात, कॉर्पस ल्युटिनियम प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करतात. त्या ठिकाणी काय होतं, एंडोमेट्रियम जे आहे तर ते काय व्हायला लागतं, रिजनरेट व्हायला सुरुवात होते. परंतु जेव्हा या कॉर्पस ल्युटिनियमचं कॉर्पस ऑल्बिकम्स मध्ये कन्व्हर्जन होतं, तेव्हा हे दोन्ही हार्मोन सिक्रेट होण्याचं काय होतं, मग अब्सेन्स ऑफ दिस टू हार्मोन, या दोन्ही हार्मोनच्या अब्सेन्समुळे हा जो काही एंडोमेट्रियम आहे तर तो पुन्हा डिजनरेट व्हायला सुरुवात होते, ऱ्हास पावायला सुरुवात होते. आणि हे डिजनरेट झाल्याच्या नंतर जो ओव्हम असतो हा पण काय होतो, त्याच्याबरोबर डिजनरेट होतो, कारण की तो फर्टिलाइज झालेला नाहीये. मग तो किती दिवस त्या अंडनलिकेमध्ये राहणार, ओव्हिडक्टमध्ये राहणार, तर तो पण काय होतो, ओव्हम या एंडोमेट्रियमचं जेव्हा डिजनरेशन व्हायला सुरुवात होते तेव्हा तो ओव्हम पण काय होतो, डिजनरेट होतो आणि वजायला थ्रू बॉडीच्या बाहेर निघून जात असतात. मग त्यानंतर पुन्हा काय होते, ही 28 डेजची काय होते, म्हणजे पहिले जे 5 डेज असतात ब्लिडिंगचे हे पुन्हा काय होतात, अशी सुरुवात होऊन जाते. आणि अशी जी सायकल असते ही सायकल सतत सुरू राहते, त्याला आपण काय म्हणतो, मेनस्ट्रुअल सायकल असं म्हणत असतो. आलंय लक्षात सर्वांच्या, मेनस्ट्रुएशन, मेनस्ट्रुअल सायकल. ओके, हे होतं तुमचं मेनस्ट्रुअल सायकल. आता यानंतर आपल्याला रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी हे पाहायचं. या ठिकाणी मी हे इथं स्टॉप केला, या असंच काय होतं, सुरू राहतं पुढे. आणि पुन्हा काय होते, हेवी ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते, म्हणजे 1 to 5 डेज राहत. ओके, रिप्रोडक्शन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी हा पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ओके, या ठिकाणी आपण थांबू आज.